पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं सुमारे 80 कोटी रुपये खर्च करून भक्त निवास वारकरी भक्तांसाठी खुले करण्यात आलाय. कार्तिकी एकादशी निमित्तानं गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी पंढरपूर येथे जाऊन विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं. मंदिर समितीच्या वतीनं नुकतंच सर्व सुविधांसह भक्तनिवास उभारण्यात आलाय. या भक्तनिवासामुळे वारकऱ्यांची चांगली सोय होणार आहे आणि या सुविधांचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे विश्वस्त गुरुवर्य भास्करगिरी महाराजांनी केलं आहे. पाहूया. आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग. पांडुरंगाच्या वारीकरता आषाढी कार्तिकीला माघ चैत्र आणि दर महिन्याच्या वारीकरता वारकरी मोठ्या सश्रद्ध भावनेने पांडुरंगाच्या दर्शनाकरता जातात. पंढरपूरला गेल्यानंतर अनेक मठं मंदिरं आहेतच, परंतु भक्तांच्या सेवेकरता रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणी देवस्थानने समितीने भक्तांच्या सोयीकरता 80 कोटी रुपये खर्च करून अद्ययावत सुसज्ज अशा प्रकारचं भक्तनिवास तयार केलेलं आहे. त्या भक्तनिवासचाही फायदा वारकरी मंडळींनी घ्यावा. त्यामध्ये वारकऱ्याची व्यवस्था, VIP भक्तगणांची व्यवस्था आणि अति VIP भक्तगणांची व्यवस्था अशा प्रकारची सर्व पद्धतीनं व्यवस्था केलेली आहे. भोजनाची व्यवस्था केलेली आहे. टप्प्याटप्प्याने तर भक्तनिवासचे सर्व आता रूम्स देण्याकरता सुरुवात झालेली आहे. पंढरपूरला गेल्यानंतर आपण ह्या सेवेचा अवश्य फायदा घ्यावा आणि विठ्ठल रुक्मिणी समितीला सहकार्य करावं. अधिकाधिक सर्व वारकऱ्यांची सेवा समितीच्या हातून समितीचे अध्यक्ष सहअध्यक्ष आणि इतर सर्व विश्वस्त पांडुरंगाच्या रुक्मिणी मातेच्या कृपाशीर्वादाने सर्व वारकऱ्यांची सेवा अविरत करत आहेत. सदैव त्यांच्या हातून सेवा घडत राहावी हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. आता ते सांगितलं ते भक्तिमार्ग सांगला रोड.